तुम्हाला मनोरंजनासाठी एनएच मराठीला आज सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉन क्लिक करायला विसरू नका. थंडी वाजते काय करताय बापड्या, ते पहिलं लग्न परत नाही लग्न करणार. अहो किती लावते हळद, थोडी शिल्लक ठेवा, वाचपण तर लग्न आहे त्याला होईल. अहो माझा ऐका, आवाज वाले बस बस अजून तोंडाला लावायचे अजून. हे काय म्हणतात तुम्ही? हळद म्हणताय? मग माझ्या पोरीचं लग्न आहे, हळद ऐन वेळी कमी पडाय ना ग. वाटा वाटा फॅम करून घ्या. वाटा लावू नका महिना. आणखी ने कुमक आली वाटत. अरे हळद संपली होती ना? संपली कुठे, अजून आहे ना. आहे ना, पण ती मला नको लावू. की तूच पी आणि हो गोरी. अरे लावा हळद लावा. अरे परमेश्वर वाचव रे मला. अरे गुटगुले होत आहेत. अरे या द्रौपदी माझं वस्त्रहरण करत आहेत. अरे वाचव रे, कुठे गेला हा, लग्नाला गेला का? हवालदार बजरंग बागडे. कसले तुकडे बजरंग बागडे? साहेब अरे साहेब अरे, या या साहेब, काय घेणार हळद दूध काय? बागडे तुला ताबडतोब माझ्या बरोबर यावं लागेल. काय अशा अवस्थेत? तुझ्या अवस्थेत असशील त्या अवस्थेत तुला मुंबईला घेऊन यायचा हुकूम. मुंबईला? हो मुंबईला. चल ताबडतोब कपडे कर आणि देख. विक्रम हा काय प्रकार आहे? सॉरी प्रिया, मी माझी ड्युटी करतो. इट्स ऑल राईट, पण उद्या त्याचं लग्न आहे. त्याला माझं नाईलाज. अरे वारे वा, असं कसं नाईलाज आहे? एकदा हळद लागली म्हणजे लागली, बाकी नाही का? लवकर चल. विक्रम प्लीज, आजचा दिवस नाही का थांबता येणार? तू मुंबईला फोन केला असता. कम ऑन प्रिया, तुला काय वाटतं मला हे सगळं करताना आनंद होतो? पण माझा नाईलाज आहे, इट्स माय ड्युटी. पण असं काय काम आहे की बिचारे बजाला तू हळदीत न घेऊन जातोस? खरं सांगू ते मलाही माहिती. मला कमिशनर साहेबांचा हुकुम होता की बजा ज्या परिस्थितीत असेल त्या परिस्थितीत त्याला घेऊन जायचं. अगं मी परत येतो की नाही काय मला माहित नाही. मी तुला जाऊ देणार नाही. अगं मी येतो तुझ्या संग. सांग ए वस्तानो समजाव की हिला. अरे बापरे बोल जरूर नको. मी येतो अगं, महिना रडू नको. बचा महिना रडू नको, मी येतो. महिन्यावर लक्ष ठेव. आबा महिने महिने रडू नको का? सांभाळ तिला. महिने काळजी करू नको. मुंबईला गेल्या फिरती मी केळ्याचा स्टॉल बघून ठेवतो. सर मी विक्रम शिंदे बोलतोय. सर मी आणि बजरंग बागडे आम्ही मुंबईत येऊन पोहोचलो आहोत. ठीक आहे, मी लगेचच निघतो, आपण निघूया मग. ओके सर. आताच काही सांगत नाही. कमा लेट्स गो. ओके सर. पुढे पुढे. दरवाजा कुठे आहे रे? इकडे आहे. चल रे, चल. गुड मॉर्निंग सर. साहेब आतमध्ये आहेत. साहेब कुठे आलोय आपण? हे बघ बागडे, हा मुख्यमंत्र्यांचा बंगला आहे. बाकी काय ते आत कळेल सर. मुख्यमंत्र्यांचा बंगला, मला 10% मध्ये फ्लॅट मिळणार. साहेब येत आहेत. हॅलो. हॅलो सर. सर ज्याला चंदनपूरहून आणण्यासाठी आपण हुकूम दिला होता तोच हा हवालदार बजरंग बागडे. आणि बजरंग हे आपल्या राज्याचे मुख्यमंत्री. हा
मंत्री महोदय नमस्कार नमस्कार बरेच दिवस झाले तुम्हाला भेटायचं होतं आमच्या गावचे मंत्री आहेत ना ते पाच वर्षात ना एकदा येतात गावात पाणी नाही रस्ते नाहीत यांना किती त्रास झाला झाला की नाही झाला हवालदार बागडे चंदनपूरच्या शाळेतून डेंजर डॉननं जी दोन मुलं पळवली होती त्या दोन्ही मुलांना तुम्ही सोडवलं होतं ते होय साहेब होय हीच कामगिरी तुम्हाला पुन्हा एकदा करावी लागणार आहे मी नाही समजलो हवालदार डेंजर डॉन यावेळी प्रत्यक्ष आमच्याच मुलाला पळवलंय आमच्या गावातला मंत्री दर महिन्याला येतो चौकशी करतो पाणी 24 तास आहे रस्ते चांगले आहेत गावात शाळा आहेत म्हणून तो मुलांना पळवलं मी काय बोलू माझं कमिशनर सर सर्वात महत्वाची गोष्ट म्हणजे ही बातमी अत्यंत गुप्त राहिली पाहिजे प्रत्यक्ष मुख्यमंत्र्याच्या मुलाला पळवलं जात आहे ही बातमी जर जनतेला कळली तर केवढा गोंधळ माजू शकतो आणि म्हणूनच प्रेसला सुद्धा ही बातमी कळू दिलेली नाहीये पण सर त्याच्या शाळेच काय कपिल आजारी आहे तो काही दिवस शाळेत येऊ शकणार नाही एवढंच कळवलंय आता यापुढे कपिलला सोडवणं एवढं एकच मिशन तुम्हा दोघांसमोर राहील बागडे याची सगळी मुख्य जबाबदारी तुमच्यावर राहील व्हाट विक्रम शिंदे तुम्हाला मदत करतील पण सर काय वाटेल ते करा आकाश पाताळ एक करा पण लवकरात लवकर कपिलला शोधून काढा Yes, sir. Yes, sir. हवालदार साहेब मी हात जोडते पदर पसरते पण पण माझ्या मुलाला शोधून आणाल ना आणाल ना हवालदार साहेब सांगा ना माझ्या मुलाला आणाल ना तुम्ही तुम्हालाच माझे रंग प्रसन्न आहे ना सांगा ना हवालदार साहेब तुम्ही आणाल ना माझ्या मुलाला बघा भाई साहेब नाही रे नाही मी पैसे वगैरे कोणी नाही मी फक्त एका मुलाची आई आहे एकुलता एक मुलगा आहे रे माझा 12 वर्षांनी कूस उचवली माझी अंबाबाईच्या नवसाने मुलगा झाला मला आता तो कुठे असेल काय झालं असेल त्याच हे बघा ताई ताई म्हणालास ना मला मी खरंच पदर पसरते तुझ्या पुढे माझा मुलगा परत मला आणून दे रे माझा कपिल मला शोधून दे माझा मुलगा मला परत आणून दे रे मी पाया पडतो अरे 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 भुकेने सुकून गेला पार एकदम पूर यस बॉस भूक लागली का तुला लागले भूक लागले हा मग करशील आता फोन फिरवशील आपल्या बापाचा प्रायव्हेट नंबर नाही फोन कर नाही फोन कर नाही फोन कर नाही नाही फोन कर नाही फोन कर नाही करतो करतो हॅलो हॅलो बाबा मी कपिल बोलतोय कपिल बेटा कुठून बोलतोयस तू मी बाबा हॅलो मिस्टर चीफ मिनिस्टर मी डॉन बोलतोय डॉन डेंजर डॉन यू रास्कल काय झालं काय झालं थांब जरा तू काय हवंय तुला माझ्याकडून कशासाठी पळवलंयस कपिलला नाक दाबल्याशिवाय तोंड उघडत नसतं समजलं मी सोडेन तुझ्या कपिलला पण एका अटीवर अटीवर कोणत्या मुंबई बाहेर जाण्याचे माझे सर्व मार्ग खुले झाले पाहिजेत काय चीफ मिनिस्टर माझं विमान आकाशात उडालं की तुझा मुलगा सुखरूप तुझ्या दारात हजर होईल आहे कबूल मला विचार करावा लागेल त्यासाठी 4 दिवस देतो मी तुला 3 दिवस आणि 24 तास 3 दिवस आणि 24 तास त्यात तू ठरव की तुला तुझा कपिल हवाय की नकोय
अशाच धमाल मनोरंजनासाठी NH मराठीला आज सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉन क्लिक करायला विसरू नका.